आता आपल्याला काय बघायचंय अर्ध र म्हणजे रफार असलेले स्पेलिंग कसे तयार करायचे जसं की बार्क बार्क एक लक्षात घ्या आपण शब्दांचे अर्थ बघत नाही आहोत आपण काय बघतोय फक्त त्याचं स्पेलिंग कसं तयार करायचं ज्या ज्यावेळेस हा आपला कोर्स पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत अर्थ बघणार आहोत आता काय बघतोय आपण फक्त स्पेलिंग तयार करायची एवढं शिकायचंय त्याच्यामुळे अर्थ काय आहे काय विचार करायचा नाही सांगा बरं बारकच स्पेलिंग बी ए आर के हे अर्ध रफार बारक हा जो आहे इथं तो काय आहे रफार त्याच्यासाठी नुसतं आर वापरायचं बी ए बा आणि रफार येतोय र क मराठीत काय होतंय कच्या डोक्यावर असा रफार येतो पण इंग्रजीमध्ये ते आर जे आहे ते त्या अक्षराच्या अगोदर लिहितात हे के जे अक्षर आहे याच्या अगोदर आर लिहिलं म्हणजे तो झाला रफार कळालं चला याच्यानंतरचा शब्द आहे आपल्या अतिशय जिवाळ्याचा मार्क सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे हा शब्द आहे हा मार्क सांगा यायलाच पाहिजे यम ए आर, आर के मार्क त्याच्यानंतर आहे स्पेलिंग तयार करणार आहात तुम्ही डार्क डार्क, डार्क। काय होईल त्याचं स्पेलिंग डी ए आर के डार्क पुढचा शब्द घेतोय लार्क लार्क कोणता शब्द आहे लार्क कसं होईल ते स्पेलिंग तयार लार्क एल ए आर के लार्क पुढचा शब्द मार्ग मार्ग मार्गचं स्पेलिंग काय होईल एम ए आर मार आणि ग साठी जी मार्ग त्याच्यानंतर मार्च मार्च एम ए आर मार एच मार्च मार्च पुढचं स्पेरिंग तयार करणार आहात तुम्ही पोर्च पोर्च पी ओ आर पोर पोर्च पोर्च त्याच्यानंतर टॉर्च टॉर्च पी ओ आर सी एच टॉर्च पुढचं स्पेलिंग तयार करा बरं मार्ट मार्ट सांगा एम ए आर टी बरोबर मार्ट त्याच्यानंतरच स्पेलिंग आहे पार्ट पार्ट पी ए आर टी पार्ट त्याच्यानंतर आहे कार्ट कार्ट सी ए आर टी कार्ट इथं क साठी सी घ्यायचं कार्ट त्याच्यानंतर चार्ट चार्ट सी एच ए आर टी चार्ट त्याच्यानंतरच स्पेलिंग घ्या यार्ड yes. यार्ड यस वाय ए आर डी यार्ड त्याच्यानंतर कार्ड आता कार्ड साठी के नाही घ्यायचं काय घ्यायचं सी ए आर डी कार्ड आहे लॉर्ड एल ओ आर डी लॉर्ड लॉर्ड पुढचं स्पेलिंग है वॉर्ड 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 नहीं आहे वॉर्ड वॉर्ड डब्ल्यू ए आर डी वार्ड वार्ड त्याच्यानंतर आहे पार्थ पार्थ सांगा सांगा पार्थ पी ए आर पार्थ पी ए आर टी एच पार्थ त्याच्यानंतर मर्द मर्द काय होईल एम ए आर डी मर्द पुढं दर्द दर्द काय होईल डी ए आर डी दर्द त्याच्यानंतर आहे कॉर्न कॉर्न सी ओ आर एन कॉर्न त्याच्यानंतर आहे शार्प शार्प काय होईल यस एच ए आर पी शार्प त्याच्यानंतर आर्य 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 ए आर वाय ए आर्य 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 पुढचा शब्द आहे फोर्ड फोर्ड फोर्डचं काय होईल एफ ओ आर डी <D> फोर्ड ज्या त्याची जी उत्तर लिहिलेली आहे ते उत्तराचं आपण इथं स्क्रोल करतो आहे व्यवस्थित जर ओळखचे ओळखता येत नसतील तर हे शब्द तुम्ही पाहून घ्यायचे आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचे ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये